यानंतर थेट आपण परिस्थिती बघूयात. अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातली मतमोजणी सुरू होते काही मिनिटांमध्ये. मतमोजणी केंद्रावर अधिकारी कर्मचारी यांच्यासह उमेदवारांचे पोलिंग एजंट सुद्धा काही वेळापूर्वीच दाखल झालेले आहेत. नगर दक्षिणमध्ये सुजय विखे पाटील आणि निलेश लंके यांच्यामध्ये थेट लढत आहे, त्यामुळे या मतदारसंघाकडे लक्ष लागले. आमचे प्रतिनिधी सुशील थोरात थेट अहमदनगर मधून आपल्याला माहिती देत आहेत. लोकसभेची निवडणूक 13 मे रोजी पार पडली आणि आज या निवडणुकीची मतमोजणी सध्या 8 वाजता सुरू होणार आहे. आपण मतमोजणी केंद्रावर आहोत. अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघाच्या या मतमोजणी केंद्रावर आपण सध्या आपण पाहू शकतो की प्रचंड असा पोलीस बंदोबस्त ठेवलेला आहे. प्रशासनाकडून मतमोजणीची सर्व तयारी झालेली आहे. त्यामध्ये कर्मचारी असतील, अधिकारी असतील, सर्व या ठिकाणी आता आतमध्ये जात आहेत. 8 वाजता बरोबर मतमोजणीला सुरुवात होणार आहे. त्याचबरोबर जे पोलिंग एजंट आहेत ज्या उमेदवारांचे, ते उमेदवारांचे पोलिंग एजंट सुद्धा या ठिकाणी आता आलेले आहेत. डॉक्टर सुजय विखे पाटील आणि निलेश लंके यांच्यामध्ये ही मोठी सुरस होती, त्यामुळे आता या मतमोजणीकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. साम टीव्हीसाठी सुशील थोरात.